अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना आता पुणे मुंबई दिल्लीला जायची गरज नाही. वज्रधारी करिअर अकॅडमी आपल्यासाठी घेऊन आली आहे शांत आणि अभ्यासपूर्ण वातावरण असणारी अद्यावत आणि सुसज्ज अभ्यासिका. अभ्यासिकेची वैशिष्ट्ये: 10वी 12वी आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश, स्वतंत्र कंपार्टमेंट, हाय स्पीड वायफाय, CCTV, लॅपटॉप आणि मोबाईल चार्जिंग व्यवस्था, पिण्यासाठी शुद्ध पाणी, मुला मुलींसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था आणि स्वच्छता ग्रहाची सोय. तेव्हा आजच भेट द्या वज्रधारी करिअर अकॅडमी, जय माता दी बिल्डिंग, हिमालय कोल्ड ड्रिंक्स शेजारी, लेंगरे रोड, विटा. सांगली जिल्ह्यात केंद्रीय विद्यालय स्थापन करावे, खासदार संजय पाटील यांची केंद्रीय शिक्षण मंत्र्यांकडे मागणी. आज खासदार संजय पाटील यांनी दिल्ली येथे केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे साहेब यांची भेट घेऊन सांगली जिल्ह्यात नवीन केंद्रीय विद्यालय स्थापन करण्याबाबत पत्र दिले. या मागणीस मंत्री महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून सांगली जिल्ह्यात केंद्रीय विद्यालय स्थापन करण्यासाठी लवकरच याबाबतचा अहवाल मागवण्यात येणार आहे. खासदार संजय पाटील यांनी केलेल्या मागणीनुसार सांगली जिल्ह्यातील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी सांगली जिल्ह्यात केंद्रीय विद्यालय असणे आवश्यक आहे. पुणे व सोलापूर येथे केंद्रीय विद्यालय अस्तित्वात असून सांगली, सातारा आणि कोल्हापूर या तिन्ही जिल्ह्यात एकही केंद्रीय विद्यालय कार्यरत नाही. त्यामुळे केंद्रीय विद्यालयात शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी व त्यांच्या पाल्यांना पुणे किंवा सोलापूर येथे जावे लागते. याकरता सांगली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनाही केंद्रीय विद्यालयात शिकता यावे यासाठी खासदार संजय पाटील यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री संजय धोत्रे साहेब यांच्याकडे जिल्ह्यात नवीन केंद्रीय विद्यालय स्थापन करण्याची मागणी केली आहे. संकेत पाटील, तासगाव.